सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभाग तसेच खाजगी क्षेत्राच्या सहभागाची आवश्यकता विषद केलेली आहे याकरिता विद्यांजली टू पॉईंट झिरो वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला सर्व जिल्हा परिषदच्या शाळा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या आणि खाजगी अनुदानित म्हणजे सर्व सरकारी शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा या शाळांनी या वेब पोर्टलवर प्रत्यक्षात नोंदणी करायची आहे आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी कशी करायची हे आपण बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर बघूया मित्रांनो विद्यांजली वेब पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची सगळ्यात अगोदर कुठल्याही क्रोममध्ये जा मी गुगल क्रोममध्ये आलेलो आहे आणि तिथं विद्यांजली एज्युकेशन डॉट जी डॉट इन हे टाका हे टाकल्याच्या नंतर मित्रांनो प्रत्यक्षात आपल्याला इथं विद्याजलीच्या वेब पोर्टलवर यायचं आहे आपण या पद्धतीनं विद्याजलीच्या वेब पोर्टलवर आलेलो आहोत इथं आल्यानंतर होमवर बघा तुम्ही होमवर आले की तुम्हाला या पद्धतीनं इथं स्क्रीन दिसेल या पद्धतीनं आपण इथे आलो की इथे आप आपल्याला अशी स्क्रीन दिसेल इथं बघा वेलकम टू विद्यांजली स्कूल व्हॅलेंटियर प्रोग्राम आणि याच्यामध्ये इथं लॉग इन आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे सुरुवातीला लॉग इनवर क्लिक केलं आता लॉग इनवर क्लिक केल्यावर आपण इथे आलो इथे आल्यानंतर आपल्याकडे अजून प्रत्यक्षामध्ये आपण इथं नोंदणी केलेली नाही आहे म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर इथं दोन प्रकारची नोंदणी आहे इथं जी नोंदणी करायची त्यामध्ये नंबर एक व्हॅ वै, व्हॅलेंटियर रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे स्कूल रजिस्ट्रेशन तर आपल्याला सगळ्यात अगोदर स्कूल रजिस्ट्रेशन करून घ्यायचे तर हिरव्या पट्टीवर क्लिक करा स्कूल रजिस्टरवर आता इथं स्कूल रजिस्टरवर आलो आपण की सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या शाळेचा इथं युडायस नंबर टाकायचा आहे मित्रांनो युडाय यु कोड आणि कॅप्चर टाकला आपण की आपण या पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेची इथं डिटेल्स ओपन होते बघा या पद्धतीनं इथं डिटेल्स ओपन होईल इथे ओपन झाले की बघा इथे आपल्याला प्रत्यक्षामध्ये शाळेचं नाव दिसतं यूडायस कोड आपल्या शाळेचं पूर्ण नाव दिसतं त्यानंतर इथे प्रत्यक्षामध्ये शाळेचं टाईप शाळा प्रकार दिसतो शाळेमध्ये Uh, कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत शाळा आहे शाळेची संपूर्ण माहिती येते थोडक्यात आपल्याला इथे आणि आप इथं मोबाईल नंबर टाकायचा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर इथं सुरुवातीला आपण टाकून घ्यायचा आणि तो मोबाईल नंबर टाकून प्रत्यक्षामध्ये आपल्याला ईमेल देखील टाकायचा इथं मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकला की आपण गेट ओ टी पीवर जायचं आणि आपल्याला इथं ओ टी पी गेलेला आहे व्हेरिफिकेशनसाठी तो ओ टी पी आपल्याला पटकन ओ टी पी घ्यायचा तो आणि तो ओ टी पी इथं टाकायचा आपल्याला या पद्धतीनं प्रत्यक्षात आपण टाकला की आपल्याला याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं आपलं व्हेरीफाय झालेलं आहे सक्सेसफुल झालेला आहे व्हेरीफाय या पद्धतीनं आपण प्रत्यक्षामध्ये आता आपल्या शाळेचं कन्फर्मेशन करून घेतलेलं आहे आणि इथं स्कूल रजिस्ट्रेशन आपलं पूर्ण झालेला आहे मित्रांनो आता आपल्याला इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे या लॉग इनवर आपण क्लिक केलं की आपण पुन्हा इथे येतो बघा आता इथं पुन्हा आलं की आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर आपल्याला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी इथं आपल्याला टाकायचा बघूया आपण इथं मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर इथं यूज ओ टी पी ॲज पासवर्ड असं याला क्लिक करा आणि याला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण गेट ओ टी पी असं म्हणा गेट ओ टी पी गेट ओ टी पी म्हटलं की पुन्हा एकदा ओ टी पी येईल आपल्याला आणि तो ओ टी पी आपण इथं पुन्हा नोंदवायचा आता या पद्धतीनं आपण आपल्याला मोबाईलवर आणि ईमेलवर दोन्ही ठिकाणी ओ टी पी आला होता तो आलेला ओ टी पी आपण आपलं नंतर आपण एका ठिकाणचा ओ टी पी टाकला आणि याला साईन इन म्हणा साईन इन म्हणता क्षणी प्लीज वेट सिस्टीम ओपन होत आहे आणि या पद्धतीनं मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपली सिस्टीम आता ओपन झालेली आहे आता इथं प्रत्यक्षात आपली शाळा इथं दिसत आहे आणि विद्यांजली वेब पोर्टलवर आपल्या शाळेची इथं नोंदणी झालेली आहे इथं सर्व माहिती शाळेची दिसत आहे आपल्याला इथे सगळी माहिती भरल्याच्यानंतर आता आम, या पद्धतीनं इथं डॅशबोर्ड दिसते त्यानंतर सर्विस दिसते हे सगळे इथं प्रोफाईल दिसते रिसेट पासवर्ड करता येतो आणि शेवटी लॉग आऊट देखील करता येतो शाळेचा युडा आहे शाळेचं नाव इथं संपूर्ण माहिती शाळेची दिसते मित्रांनो या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथे शेवटी सबमिट करायचं या पद्धतीनं आपण ही माहिती भरूया आपल्या शाळेची इथं नोंदणी करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया तोपर्यंत धन्यवाद